जळगाव पुणे मुळशी दिघी पोर्ट 753 या राष्ट्रीय महामार्गामधील असणारा पुणे ते डोंगरगाव तामिनी महामार्गाचे अपूर्ण काम व आत्तापर्यंत झालेले अपघात सर्वांनाच विचलित करणारे आहे. यासाठी मुळशी संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रही मार्गाचा स्वीकार करून सदर विषयावर लढा देत आहे. जळगाव पुणे मुळशी दिघी पोर्ट 753 या राष्ट्रीय महामार्गाचे गेली अनेक महिने काम अपूर्ण आहे, त्यामुळे होणारे अपघात, ट्रॅफिक समस्या व इतर मागण्यांसाठी शांतमय मार्गाने गेल्या महिन्यापासून आंदोलन उभारले आहे. याविषयीची संपूर्ण माहिती मुळशी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुळशी संघर्ष समितीचे समन्वयक म्हणून मी मोहन तात्याबाबळे, बहुसाहेब केदारी, स्वातीताई असतील आणि आमच्या बरोबर सर्वे आलेले सर्व सभासद. मुळशी रोडच्या संघर्षासाठी आम्ही मुळशी संघर्ष समितीची स्थापना केली आणि त्याच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत 27 तारखेपर्यंत आत्तापर्यंत काही आंदोलन करतो आहे. दिनांक 19 तारखेला म्हणजे गुरुवारी आपण पायीयात्रा 32 किलोमीटरची पायीयात्रा तहसील कचेरी पौड ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आपण काढणार आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं मागणीपत्र देणार आहोत. ते काम पूर्ण व्हावं, अपघातग्रस्तांना न्याय मिळावा, ट्रॅफिकची समस्या दूर व्हावी, ज्या ज्या शेतकऱ्यांना काही मोबदला द्यायचा राहिला असेल तर तो मोबदला, त्या रस्त्यामध्ये झालेलं ग्रामपंचायतांनी परिसरामधील शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई, त्यानंतर रोडच्या लगतचे असणारी आमची हिरवीगार झाडं त्यांची कत्तली झाल्या, त्या कत्तलीच्या बदल्यात तुम्ही किती झाडं लावली, ते झाडांचं संगोपन, ह्या अशा अनेक विषयावरती आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय त्या दिवशी बोलणार होतो पण आजही बोलतो की त्या रस्त्याला तो जळगावपासून रस्ता सुरू होतो, मग तो जळगावपासून म्हणजे त्या रस्त्याला लागून औरंगाबाद वगैरे तो सगळा प्रदेश येतो, तर त्या रस्त्याला आमची एक अजून एक मागणी त्याच्यामध्ये अशी आली की त्या रस्त्याला राजमाता जिजाऊ मास आहेत असा मार्ग घोषित करावा. त्या घोषित करण्यापाठीमागे आमचा हेतू हाच आहे की जर असं काही नाव घोषित झालं तर त्याच्यावरती काम करायला काही अजून संघटना तयार येतील, कारण नावासाठी लोक जगतात, त्यामुळे ते नाव आम्ही देण्याचा एक प्रस्ताव त्याच्यामध्ये पारित केला, तोही आम्ही त्यांच्या संदर्भात आम्ही तो मांडतोय. तर प्रामुख्याने बघितलं तर रस्त्याला कुठेही गुणवत्ता नाही, गुणवत्ता नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्याप्रमाणे अपघाताचं प्रमाण वाढले, कुठल्याही अपघातग्रस्तांना आत्तापर्यंत नुकसान भरपाई दिली गेलेली नाही, ठिकठिकाणी पॅचेस तयार झालेले आहेत. जर पौडच्या पुढे आपण गेलो तर तिथं त्यांनी कामासाठी ज्या खाणी उभ्या केल्या त्याच्यामुळं संपूर्ण शेती ही नापीक झालेली आहे आणि या सगळ्यांच्या मागणीसाठीच आम्ही आंदोलन करत आहोत. ज्याप्रमाणे आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन करत आहोत, अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केल्यानंतर तुम्हाला किती लवकर रिझल्ट मिळणार आहेत असं आम्हाला विचारलं गेलं तर आम्ही सांगू शकतो की मुळशीचा इतिहास हा अहिंसेचाच आहे आणि आम्ही अहिंसेच्या मार्गानेच आम्ही हे आंदोलन सक्सेस करणार आहोत. सरांनी विचारल्याप्रमाणे आम्हाला आतापर्यंत चर्चेसाठी बोलवले परंतु ते स्थानिक पातळीवर बोलवलेलं आहे. आम्ही आमचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की जिल्हाधिकारी आणि त्यांची संपूर्ण रस्त्याची टीम या लोकांनी या सगळ्या गोष्टी सांगावेत की बाबा आम्ही एवढ्या एवढ्या वेळात आम्ही आमचं काम पूर्ण करू आणि त्यामुळे जर आमच्या सगळ्यांची शंका निरसन होत नसेल तर आम्ही आमचं काम असंच पुढं चालू ठेवणार आहोत.